ग्रामीण भागातील मुलांना सैन्य आणि पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचं परिपूर्ण मार्गदर्शन करत बळीराजा अकॅडमी यशाची उज्ज्वल परंपरा निर्माण करतीये, असे उद्गार आमदार प्रकाश आंबेडकर यांनी काढले. भुदरगड तालुक्यातील गंगापूर इथल्या बळीराजा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. भुदरगड तालुक्यातील गंगापूर इथल्या बळीराजा फाउंडेशन संचलित बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला आमदार प्रकाश आबिटकर, बळीराजा संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव पाटील, अध्यक्षा केतकी जाधव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बळीराजा अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकपदी नियुक्त झालेल्या सचिन केणे, निखिल शिंदे आणि सौरभ खोत या शिक्षकांचा सत्कार करण्यात तसंच वनरक्षकपदी निवड झालेल्या आदित्य लाड, प्रसाद पाटील, इंडियन आर्मीमध्ये निवड झालेल्या सरदार पाटील, कृष्णात नरतवडेकर, रोहित एकल, प्रथमेश बारड, आदेश पाटील, सार्थक पाटील, वैभव भोसले, हर्षवर्धन कमलाकर, शहाजी चिले, विवेक पाटील आणि संकेत पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला. अवघ्या 13 वर्षात तब्बल 691 मुलामुलींची भरती करणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच दर्जेदार अकॅडमी आहे. येत्या काही दिवसात इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये यशस्वी होणारी विद्यार्थी संख्या याहीपेक्षा अधिक असेल असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागात उन्हाळी शिबिर घेऊन 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाठीकाठी, घोडेस्वारी, अबॅकस, योगा, पोहणं, हस्तकला, चित्रकला, झुंबा यांसारख्या विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणारी ही एकमेव अकॅडमी असेल असंही आबिटकर म्हणाले. तर विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जगात परिपूर्ण बनवण्यासाठी बळीराजा इंटरनॅशनल स्कूल नेहमीच प्रयत्नशील असेल अशी ग्वाही अध्यक्ष अजित जाधव पाटील यांनी दिली. प्राचार्य अमित साठे यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी महेश काकडे, जनार्दन पाटील, सयाजी पाटील, सात्ताप्पा ढेकळे, सागर पवार, दिगंबर कल्याणकर, उदय हुंडेकर, संजय पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.